एनडीआरएफच्या पैकी दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी घटना देखील घडत आहेत जिल्ह्यात सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला जिल्ह्यात अनेक ठिकाणी घटनाही घडल्या सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा नदी अजूनही दोन हजार एकोणीस सालच्या सर्वोच्च पातळीवर वाहते याच पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या आणखी चा चार तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी ट्विटद्वारे दिली होती दुपारी एक वाजता हवाई मार्गानं कोल्हापूर विमानतळावर दोन तुकड्या दाखल झाल्या आणखी दोन तुकड्या काही वेळात दाखल होणार आहेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या कार्यरत आहेत नव्या चार तुकड्यांमुळे स्थलांतरणासह मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू ठेवता येणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी